साईराम भावांनो, आता झाली आहे सकाळ. एवढं टाईम पण नाही आहे ब्लॉग चालू करायला, चालता चालता ब्लॉग चालू करतोय. आज आहे 4th दिवस आणि आज आपण जाणार आहे दसरा घाटला. एवढा टाईम नाही, काल रात्री लय पाय दुखत होता, लगेच जेवण पण नाही केली, जेवलो पण नाही, डायरेक्ट झोपून गेलो. डायरेक्ट झोपून गेलो, काहीच माहीत नाही, लय पाय दुखत रे, कारण दोहे पायाला फोडी आले मला. सगळे पुढं गेले, आता ह्या हळूहळू चालतोय, भेटू आता पुढं. साईराम साईराम भावांनो, आता आमचा हा किती वाजले, 9:30 वाजले असे. आमचा सकाळचं स्टॉप आहे आणि स्टॉपमध्ये विसल भाव आहे. लाईन खूप मोठी आहे, दोन दोन लाईन. हा साईराम, सगळ्यांचा नाश्ता झाला. आता बस काय घेतो ना, सगळ्यांचा नाश्ता झाला. आता सगळे आता झोपले. कुणाल भाऊ, अजय भाऊ, एकदम मस्त नाश्ता होता, मिसल पाव. आता है आम्ही मिसल पाव खाल्ली भावा. आता याच्यानंतर जायचं आपल्याला कसारा घाट, मग थोडा आराम करून डायरेक्ट कसारा घाट. आज झोपले आहे कुणाल भाऊ, आता सगळे झोपले, आता थोडा आराम करून आपला बांदर भाऊ. सगळे झोपले, आता थोडा आराम करूया. आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे, काहीच चार्जिंग नाही, 2% मी हा व्हिडिओ काढतोय. रात्री काल चार्जिंगच नाव लावली, पूर्ण चार्जिंग संपायला आली. आता बघू चार्जिंग भेटला तर पुढं लाव चार्जिंग आणि व्हिडिओ काढू कसारा घाटला. साईराम साईराम भावांनो, आता आम्ही थांबलोय कसारा घाटचा खाली. आता कसारा घाट जाणार आहे. आज आमचं जर्सी, आमची जर्सी सगळे आता बसले. 3:30 ते 4 पालखी निघणार आहे. 1 तर साईराम, आता आम्ही बसलोय जेवायला. साईनं दुपार मस्त या जेवायला या नव्हतं, आज जेवायला हाय बघा. साईमाई दुपार सांगून आता आता जेवायला जातो. जेवायला जेवल्यानंतर बोलतो. हे मित्रांनो, आता जेवण झालंय. आता पुढचा प्रवास हा कसारा घाटचा. आज आपण कसारा घाट जाणार आहे, म्हणजे पूर्ण डोंगर पार करणार आहे. त्यामध्ये 5 ते 6 डोंगर आहे आणि आपल्यासोबत सगळे म्हणजे आपले सुख परिवार, निमिष बांदल सेना. साईराम आपल्या भावाला खरंच सबस्क्राईब करा. आपल्या भावानी चप्पल आणून दिली, त्याला चेतन भावानी दिली, परत तिथून यांनी गायब केली, परत आता यांनी आणून दिली. तिने गायब केली, भावने नाही गायब केली. रुमाल रुमाल बांदल शायरी काय सांगू. माझ्या साईनाथांचा थाट द्वारकामाई दर्शन सोबत चालीन कसारा घाट. बोलाओ साईराम, अति सुंदर, एक नंबर, एक नंबर बोलला, एक नंबर. कसारा घाट खूप मोठा आहे, पूर्ण एकदम वरती चढाण पूर्ण आहे. आता बघू, रुमाल घेतो आम्ही,
मग जाऊया पुढच्या प्रवासला. ही आपली बॅग, बॅग पण जड झाली. मंदिराच्या दाराला भक्ताच फकीर आला, झाला आनंद माणसाला, झाला आनंद माणसाला. साक्षात ईश्वर आला माणसा आओ साई म्हणाला, साक्षात ईश्वर आला माणसा आओ साई म्हणाला. भान हरपूनी माणसा गेला, साक्षात ईश्वर आला माणसा आओ साई म्हणाला, साक्षात ईश्वर आला माणसा आओ साई म्हणाला. भावानो आता आम्ही आलोय कसारा घाट पूर्ण पार करून घाटनदेवीला. आता आम्ही आलोय घाटनदेवीला, हा पूर्ण आमचा स्पॉट आहे. आता आरती चालली होती, आरतीनंतर पुढं. आज आम्हाला वाटतं लवकर बांदलचे फॅन. साईराम साईराम
साईराम भावांनो, हा आमच्या इकडचा बॅग शोधण्याचा कार्यक्रम. सगळ्यांचे बॅग कुठे माहित नाही. बॅगिंगवरती पाय देऊन चालले. बॅगिंगवरती पाय द्या तुम्ही आणि लावा वाटा. अजून सांगूची पण हो, बॅगच नाही भेटत यार. लय त्रास होतो हा का, असं बॅग शोधायला गेलं ना भेटतच नाही. इथं तिथं इथं तिथं फाट कुठे डाबू डायरेक्ट डुंगरू डुंगरू. माझी बॅग कुठं गेली भावा, भेटणारे माझा भावा. पहिले तर एवढं भाव होतो की सगळे जागासाठी जागासाठी जागा तर भेटली पण बॅगच नाही भेटत आहे. हा भेटली 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 भावाला, भेटली भावाची बॅग. बघ ही आपली बॅग आहे साईराम. आज आम्ही कसारा घाट पार केलं, त्यानंतर आहे आमचा चायनीज राईस नूडल्स चटणी मंचुरियन. जेवायला आहे बांदल भाऊ. जयेश भाऊ आले रॉकिंग बाय. जयेश बांदल इन द हाऊस. आता सगळे जेवायला बसतात. जेवायच्या नंतर बोलू. भाईने मंचू आईच्या गावात. चला जेवायला भेटतो. साहेब आहे रात्र भावांनो. आता आम्ही आलो होतो जेवण, आता झोपायचं आहे. अजून सगळे झोपले, बांधल वगैरे संपले. मला पण झोप आली, खूप दडबंद होते आणि खूप मजा आली. आजचा दिवस तिसरा दिवस पण गेला. आता उद्याचा दिवस चावता. आज आम्ही कसारा घाट उतरलो आणि कसारा घाटमधूनच 2-3 किलोमीटर आहे. बघा कसा झोपला आहे गारगो आपला तेजस भाऊ. तेजस भाऊ खूप थकला आहे. त्या पायाला फोडी आली, मला पण फोडी आली पण माझ्या फोडला पाय फोडी फोडली आहे. चला भाऊ साईराम.